रविवार को विदर्भ इकोनॉमिक डेवलपमेंट काउंसिल के बैनर तले पत्र परिषद का आयोजन किया गया। इस पत्र परिषद में विदर्भ के अधिकांश औद्योगिक व व्यापारिक संगठनों ने विदर्भ में ये प्रोजेक्ट लाने पर जोर दिया। वहीं वेद के अध्यक्ष शिव कुमार राव और उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी ने कहा कि रिफाइनरी प्रोजेक्ट विदर्भ में आने पर इसके उत्पादों की परिवहन लागत कम हो जाएगी। राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा हाल ही में नानार के बजाय अब रत्नागिरी जिले के ही राजपुर के बारसू साले गांव में रिफाइनरी लगाने बाबत दिए गए बयान से विदर्भ के उद्योग व्यापार जगत में खलबली मच गई है। स्थानीय उद्योजकों और व्यापारियों का कहना है कि रिफाइनरी और पेट्रोल केमिकल कॉम्प्लेक्स रत्नागिरी के बजाय हर हाल में विदर्भ में ही लगनी चाहिए, जिसके चलते रविवार को हुई पत्रकार परिषद में बात करते हुए वेद के अध्यक्ष शिव कुमार राव और उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी ने कहा कि रिफाइनरी से विदर्भ में सीधे तौर पर 4 लाख करोड़ रुपए का निवेश आएगा। इससे 1 लाख से अधिक लोगों को रोजगार मिलेगा। ऐसे में इस प्रोजेक्ट की फिजिबिलिटी सर्वे होना जरूरी है। सरकार को भी इस बाबत ठोस कदम उठाने चाहिए। समृद्धि महामार्ग के समानांतर कच्चे तेल की पाइपलाइन बिछाई जा सकती है। यह रिफाइनरी लगती है तो मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगाना, छत्तीसगढ़ में पेट्रोल सस्ता मिलेगा। बघा, 2017 पासून जेव्हापासून नाणार मध्ये तिथे कोकणवासियांनी या रिफाइनरीचा प्रोजेक्टचा विरोध केला, तेव्हापासून सातत्याने विधानसभेत असेल, विधानसभेच्या बाहेर असेल, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांकडे असेल, तेव्हा उद्धव ठाकरेंकडे असेल, सातत्याने रिफायनरीचा प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा ह्या मागणीसोबत मी आजपर्यंत समोर जात आहे। आज बारसूला, राजापूरला देखील ह्या रिफायनरीचा विरोध कोकणवासी करत आहेत। म्हणजे मुळात कोकणात ही रिफायनरी नको ह्या मूळ भावनेतून जेव्हा विचार करायला सरकारला, राज्य सरकार असो केंद्र सरकारला, जो पर्याय द्यायचा असेल तर नक्कीच हा रिफायनरीचा प्रकल्प यशस्वीरित्या विदर्भात चालू शकतो ह्या मागणीवर मी आज देखील ठाम आहे। आपल्या देशामध्ये दशकांपासून कित्येक अशा ठिकाणं आहे जिथे यशस्वीरित्या इनलाईन रिफायनरी चालू आहे, मग ते गुवाहाटी असेल, बिना असेल, भोपाळ असेल, या सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने रिफायनरीचा फायदा तिथच्या स्थानिक लोकांना झाला आहे आणि सर्वदूर विकास हा त्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार त्या भागामध्ये पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने मागास असलेल्या आमच्या विदर्भामध्ये विकास होण्याच्या संदर्भामध्ये जर परिणामकारक पावलं सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना टाकायचे असतील किंवा सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांना टाकायचे असेल तर मागास विदर्भामध्ये नाणारचा रिफायनरी प्रकल्प स्थलांतरित करा ही विदर्भवासियांची मागणी मी पुनश्च एकदा त्यांच्यासमोर मांडतो। त्याने बघा, शेवटी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी का होते? इथं विकास होत नाही, कुठंतरी राज्य सरकार, केंद्र सरकार ह्या संदर्भामध्ये कुठंतरी मागे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। अशा इतर याच्यामध्ये विदर्भाचा विकास व्हावा आणि त्यासाठी फार मोठा परिणामकारक एक दृश्य रिफायनरी जर इथे आली तर नक्कीच होऊ शकतं। इथे जनसामान्यांचं जे भलं होईल ते नक्कीच अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ व्हायला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी आम्ही मागे ठेवायला देखील तयार आहोत। सरकारने रिफायनरीचा प्रकल्प हा विदर्भात दिलाच पाहिजे ही आमची मागणी।